नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल मध्ये सर्वांचं स्वागत आहे आता ही जी वनस्पती तुम्हाला दिसती आहे ही वनस्पती तुम्ही नक्की पाहिलेली असेल सर्वांनी या वनस्पतीची फळंसुद्धा खाल्लेली असतील आणि त्यामुळं तुमच्या मनामध्ये नक्की प्रश्न पडलेला असेल की या वनस्पतीला तुम्ही विषारी वनस्पती का म्हणताय त्याचं खास कारण काय आहे हेही तुम्हाला मी सांगणार आहे या वनस्पतीची जी फळं असतात ही फळं आपण आवडीनं खातही असतो परंतु ज्या वनस्पतीची फळं ही फार गोड आहेत म्हणून त्या वनस्पतीची पानं किंवा इतर पदार्थ जे आहेत तेही आपल्याला वापरता येतील असं नाही सीताफळ ही एक आयुर्वेदिक वनस्पती नक्की आहे याचा आपण आयुर्वेदामध्ये वापर करतो सीताफळ हे एक प्रचंड गोड लागणारं फळ आहे आणि आवडीनं आपण खात असतो या वनस्पतीला विषारी म्हणण्याचं एक कारण मी तुम्हाला सांगतो की अकोला इथून गंगूबाई नावाच्या एक बावन वर्षाच्या महिला आहेत त्यांचा फोन आला आणि त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून या वनस्पतीची जी पानं आहेत ती शरीरामधली सुगर कमी करण्यासाठी वापरली सुगर कमी करण्यासाठी सीताफळाच्या पानाचा वापर त्यांनी केला आणि तेव्हापासून त्यांना पचन संस्थेचे अनेक आजार दूर झालेले आहेत आणि त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी विचारलं की सीताफळीच्या पानाचा वापर हा सुगर कमी करण्यासाठी करता येतो की नाही याविषयी माहिती द्या त्याचबरोबर अनेक कमेंट सुद्धा याविषयी आल्या होत्या म्हणून मी तुम्हाला या, हो या वनस्पतीची जी पानं असतात त्याचा वापर करता येतो का त्याचबरोबर या वनस्पतीचं फळ हे खाता येतं का कुणाकोणाला खाता येतं या वनस्पतीला मी विषारी का म्हटलेला आहे तर या विषयीची सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत नक्की पहा म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगतो की या वनस्पतीची जी पानं असतात ती विषारी असतात आता या वनस्पतीच्या जवळून कुठलाही जरी प्राणी गेला अगदी बकरी किंवा शेळी जरी गेली तरी याच्या पानाला साधा वास सुद्धा घेत नाही त्या पानं सुद्धा खात नाही म्हणजे ही पानं कशी असतात विषारी असतात म्हणून याचा वापर करायचा नसतो आता ही पानं खाल्ल्यानं सर्वात महत्त्वाचं पहिलं लक्षण काय जाणवतं तुम्हाला की ही पानं तुम्ही खाल्ल्याबरोबर तुम्हाला डिसेंट्री लागते म्हणजे संडास लागते पातळ संडास होते आणि आता कुठल्याही आजारामध्ये जर तुम्हाला पातळ संडास झालेली असेल किंवा डिसेंट्री झालेली असेल था, तर तुमची शुगर लेवल जी आहे ती नॉर्मली कमीच होते म्हणजे तुम्ही ही पानं नाही खाल्ले आणि जरी तुम्हाला नॉर्मल जरी डिसेंट्री लागलेली असेल आणि त्यानंतर तुम्ही जाऊन चेक केलं तरी तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरामधली शुगर ही कमी झालेली असेल म्हणजे डिसेंट्री लागल्यामुळे शरीरातली शुगर ही कमी होते या पानामुळे नाही तर तुम्हाला जी डिसेंट्री लागलेली आहे संडास लागलेली आहे त्याच्यामुळे तुमची शुगर कमी होते आणि हे क्षणिक आहे तात्पुरतं तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवतो म्हणजे संडास जोपर्यंत तुम्हाला लागलेला तोपर्यंत तुमच्या शरीरामधले शुगर कमी दाखवेल परंतु परत तुमच्या शरीरामध्ये सुगर जशी आहे तशी होईल म्हणजे या वनस्पतीच्या पानाचा वापर करून तुम्हाला शुगरवर परमनंट सोल्युशन मिळत नाही आणखी एक तुम्हाला मी सांगतो की या वनस्पतीची जर पानं आपण खाल्ली तर या वनस्पतीच्या पानांमुळे आपल्या शरीरामधले जे गुड बॅक्टेरिया असतात आपल्या पोटामध्ये पचनसंस्थेमध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात एक चांगले बॅक्टेरिया आणि एक वाईट बॅक्टेरिया या वनस्पतीने दोन्ही बॅक्टेरिया मारतात आणि त्याच्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर त्याचे विपरीत परिणाम होतात मग तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो सतत डिसेंट्री लागण्याचा त्रास सुरू होऊ शकतो अपचनाची समस्या गॅसेसची समस्या अशा समस्या निर्माण होऊ शकतात त्याचबरोबर या वनस्पतीची जी पानं आहेत ती विषारी आहेत असं का म्हटलेलं आहे तर तुम्हाला माहिती असेल खेडेगावामध्ये आजही जर डोक्यामध्ये तुमच्या उवा झालेल्या असतील किंवा केसाला चाई लागलेली असेल तर या केसाची चाई घालवण्यासाठी किंवा केसामधल्या उवा मारण्यासाठी एवढंच नाही तर घरामध्ये जर ढेकून तुम्हाला माहिती असेल तर ढेकून झालेला असेल तर त्यासाठी या सीताफळीच्या पानाचा रस हा डोक्यामध्ये घालतात त्याच्याने उवा मारतात केसाची चाई निघून जाते शिवाय घरामध्ये जर ढेकून झालेले असतील तर याचा पानाचा जो रस आहे तो फवारला जातो आणि त्यामुळं त्या ठिकाणचे डेकून सुद्धा मरतात इतकी ही वनस्पतीची जे पानं असतात ते नाशक असतात म्हणजे ते विषारी असतात आणि म्हणून या पानाचा आपल्याला वापर करायचा नसतो त्याचबरोबर या वनस्पतीची वनस्पती जी फळं आहेत ही फळं गोड लागतात चविष्ट लागतात आवश्यक खाल्ले गेले पाहिजेत प्रत्येक सीझनमध्ये परंतु प्रत्येकाला ही वनस्पतीची फळं जी आहेत ती खाता येत नाहीत याचं कारण असं आहे की या वनस्पतीची जी फळं असतात म्हणजे जी सीताफळं आहे याचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे हा दीडशेच्या जवळपास आहे आणि जेव्हा ग्लायसेमिक इंडेक्स हा सत्तरच्या वर असतो तेव्हा आपल्याला ती फळं शुगरवाल्या पेशंटला खाता येत नाही किंवा साध्या व्यक्तीने सुद्धा ही जास्त फळं खाऊन चालत नाही कारण शरीरामधली शुगर तुमच्या ही शंभर टक्केनं वाढते आता शीतफळाचा जो ग्लायसेमिक इंडेक्स आहे तो दीडशेचा जवळ आहे म्हणजे हे खूप गोड फळ आहे आणि याच्याने शरीरामधली शुगर तुमच्या वाढते म्हणून ज्यांना शुगर आहे अशा व्यक्तींनी ही फळं अजिबात खाऊ नयेत त्याचबरोबर हे जे फळ आहे ते प्रचंड थंड फळ आहे हिवाळ्यामधलंच फळ आहे अत्यंत थंड आहे गुणधर्माण अत्यंत थंड आहे त्यामुळं ज्यांना वात रोग आहे आणि कप सतत होतो सतत सर्दी होते सिंका येतात म्हणजे अलर्जी आहे अशा व्यक्तींना सुद्धा ही फळं खायची नसतात किंवा कमी प्रमाणामध्ये खायची असतात उन्हामध्ये खायचे असतात जेवण झाल्यानंतर खायचे असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सीताफळ खाल्ल्यानंतर पाणी अजिबात प्यायचं नसतं नॉर्मल व्यक्तीने सुद्धा सीताफळ खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं नसतं जर असं केलं तर तुम्हाला शंभर टक्के सर्दी होते इतकं हे थंड फळ आहे अत्यंत महत्त्वाची जरी ही वनस्पती असली आयुर्वेदिकदृष्ट्या महत्त्वाची जरी असली तरी याचा प्रत्येक पार्टचा वापर कसा करावा याला एक उत्तम प्रकारचं आयुर्वेदिक शास्त्र आहे आणि त्या शास्त्रानुसारच त्याचा वापर करावा लागतो आणि स्वतंत्र आपल्याला त्याचा वापर करता येत नाही मी याच्या आधी पण सांगितलं होतं की दातामध्ये जर तुमच्या कीड लागलेली असेल तर याचा पानाचा आपल्याला वापर करता येतो आणि दातातली कीड याने मरते दातातले जीवाणू याने मरतात या पानाने तपाळीच्या पानाने म्हणजे ही पानं विषारी असतात आणि म्हणून आपल्याला शीताफळेचं पान आणि चुना जर आपण एकत्र करून चावून दातामध्ये धरला आणि ती लाळ थुकून दिली ला, ला ला। तर तुमच्या दातामधली कीड निघून जाते म्हणून मी या वनस्पतीला सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं जरी याची फळं तुम्हाला गोड लागत असली तरी याच्या पानाचा वापर करताना जरा सांभाळून करा आणि ही जर माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद